पूर्वी सुद्धा आंदोलनाला घेऊन तत्कालीन सरकारचं केंद्र सरकारशी काहीही चर्चा न करता घेतलेला निर्णय होता. आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाज उग्र स्वरूपाचं जिथे तिथे बघतो आहे, ज्या पद्धतीने आंदोलनाची दिशा त्यांनी बदलली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची जळ आता पोहोचत आहे, अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार देणं म्हणजेच आता राज्य सरकारची पूर्णतः जबाबदारी आरक्षण देण्याची आहे. 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर तो अधिकारच मुळात राज्य सरकारला नाही, अशा स्थितीमध्ये राज्य सरकार आता या प्रश्नांवर काय तोडगा काढतील. दिलेलं आश्वासन पूर्ण होऊन वेळ आता निघून गेलेली आहे, म्हणून सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार राज्य सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, असं विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. पुढे ते काय बोलले बघूयात. प्रस्थापित मराठा समाज इतक्या वर्षापासून त्या ठिकाणी आपल्याला पाहतो आहे, तर ही काळी का आली याचं आत्मचिंतन आता या मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी करावं. शैक्षणिक पुराचं नुकसान होऊ नये, आरक्षणासाठी स्वतःच शैक्षणिक नुकसान करणं हे योग्य नाही. पालकांनी त्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं पाहिजे, आरक्षण हा वेगळा भाग आहे, तो वेळी तो मिळणं न मिळणं किंवा त्याचा काय निर्णय होणं हा कालांतराने होईल, परंतु आज तरी मात्र कोणी आत्महत्या करू नये आणि कोणी आपला शाळा सोडून शैक्षणिक वर्ष किंवा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नये. बघूया, आता महाराष्ट्र असं राज्य आहे की सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये असलेले हे दोन पक्ष आहेत, सत्तेतही आहेत विरोधातही आहेत, परंतु आता फार काही दिवस राहिलेले नाहीत, यांना यांचे दिवस भरलेले आहेत. दिवस भरले की माणसाचा वो दिया जैसा बुजता आहे तो ज्यादाही जगजगात आहेत, हे पूजणारे दिवे जास्त टिपटिप करत आहेत. काही दिवसासाठी करू द्या, फार काही वर्ण नाही आहे. फार 5-6 महिन्यामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये तुम्हाला मोठा परिवर्तन दिसेल.